एंटरप्रेन्योरशिप डेवलपमेंट मतलब एंटरप्रेनर से वेगवेगळे म्हणजे एंटरप्रेनरला कुठले कार्य करायचे असतात किंवा देशाच्या विकासासाठी जो एंटरप्रेनर आपण महत्त्वाचा केंद्रबिंदू मानलेला आहे तर त्याला कुठले योगदान द्यायचं असतं कुठले भूमिका बजावायची असते त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर तत्पूर्वी एंटरप्रेनर म्हणजे कोण असतं ते आपण बघू। एंटरप्रेनर हा इनोव्हेटर असतो सृजनशील व्यक्ती असतो मार्केट रिसर्चर असतो कुठलीही रिस्क घेणारा असतो भांडवल जमा करणारा असतो उद्योगासाठी ज्या ज्या गोष्टींची साधने आवश्यक असतात ते जमा करणारा असतो आणि वेगवेगळ्या उद्योजकासाठी लागणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असतो। तर आपण जर उद्योजक म्हणजे काय असतं ते बघायचं असेल तर उद्योजक हा असा व्यक्ती असतो की जो कुठल्याही अनिश्चित परिस्थितीचा विचार करून कुठलीही रिस्क घेण्यासाठी किंवा कुठलाही धोका पत्करण्यास तो तयार असतो आणि उद्योगाच्या विकासासाठी ज्या पण गोष्टींची गरज असते ती जमा करण्याचा किंवा त्यांचा विकास करण्यासाठी तो तत्पर असतो सृजनशील असा व्यक्ती असतो। तर आपण या एंटरप्रेनरला किंवा उद्योगाच्या विकासासाठी कोणते कार्य करणं आवश्यक असते त्याच्यामध्ये कुठले गुण असणं आवश्यक आहे तेच आपण थोडक्यात बघणार आहोत। तर एंटरप्रेनर उद्योजकाचे जे महत्त्वाचे जे फंक्शन असतात ते खालीलप्रमाणे आहे। त्याच्यामध्ये नंबर एक आहे डिटरमाइंड ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ध्येय निश्चित असणे। तर ध्येय निश्चित असणे म्हणजे उद्योजकामध्ये कुठलेही म्हणजे एक आपल्याला उद्योग हा यशस्वी करायचाच आहे असं त्याच्यामध्ये ध्येय हे ठाम असं निश्चित असायला पाहिजे आणि ते पूर्ण करण्याची त्याची सकारात्मक अशी वृत्ती असायला पाहिजे। मग परिस्थिती ही कुठलीही येऊ कधी चढ येऊ परिस्थिती किंवा उतार येऊ किंवा कुठलाही अनपेक्षित धोका आला तरी त्याने आपल्या ध्येयाच्या मार्गातून न जाता ते ध्येय कसे पूर्ण करता येईल त्याच्यासाठी फार परिश्रम घेणं अत्यंत आवश्यक आहे। फक्त जर परिस्थिती बघून ध्येयपूर्तीसाठी ज्या ज्या मार्गाचा तो अवलंब करीत असेल त्या पद्धतीमध्ये बदल करता त्याने आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी सकारात्मक वृत्ती आपल्या अंगीकारली पाहिजे म्हणजे तो विकसित होणार। त्यानंतर दुसरं आहे डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन म्हणजेच संस्थेचा विकास करणे। आता आपण जर एंटरप्रेनर उद्योजकाचं जर ध्येय बघितलं तर आपल्या संस्थेचा जास्तीत जास्त विकास करणे किंवा लोकांच्या ज्या पण गरजा असेल किंवा त्यांचे विशिष्ट जे उद्दे म्हणजे गरजा असतील त्या पूर्ण करणे किंवा आपण जर ऑर्गनायझेशनची व्याख्या बघितली तर विशिष्ट उद्देशपूर्तीसाठी जी संस्थापन स्थापन करतो ती असते ऑर्गनायझेशन। तर त्या ऑर्गनायझेशनचा विकास कसा करेल उद्योजक तर उद्योग म्हणजे जी संस्था आहे ती व्यवस्थित चालत आहे की नाही त्याच्यावर कंट्रोल प्रस्थापित असायला पाहिजे उद्योजकाची त्याची देखरेख असायला पाहिजे म्हणजे कच्च्या मालाच्या निर्मितीपासून तर आपला माल विक्रीपर्यंत नेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्याची पूर्ण अंमलबजावणी उद्योजकाने करणे अत्यंत आवश्यक आहे तेव्हाच त्या ऑर्गनायझेशनचा विकास होईल। त्याने प्रत्येक काम हे सुरळीत होत आहे की नाही यावर कंट्रोल ठेवणे आवश्यक आहे। त्यानंतर तिसरं फंक्शन आहे सिक्युरिंग रिसोर्स म्हणजे जे पण साधने असतात त्यांचे जतन करणे किंवा त्यांचे रक्षण करणे। आता आपण रिसोर्सेसचं बघितलं तर उद्योजकाला कच्च्या मालाची आवश्यकता असते मशिनरी आवश्यक असतात त्याचबरोबर सगळ्यात पहिली गोष्ट जर उद्योग स्थापण्यासाठी त्याला लागत असेल तर जागा किंवा इमारत तर हे जे रिसोर्स आहेत किंवा उद्योग स्थापनेची जी साधने आहेत त्याचं वेळोवेळी सुरक्षितता ठेवणे त्याच्यावर लक्ष ठेवणे त्यावर काही त्रुटी वाटत असेल किंवा त्याच्यावर काही म्हणजे मध्येच जर काही धोका येत असेल तर तो दूर करणे म्हणजे त्याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवणे वेगवेगळे जे कच्चा मालाचा जो पुरवठा आहे तो कमी पडू नये तर त्याचा साठा व्यवस्थित निर्माण करणे जे एलिमेंट्स ऑफ प्रॉडक्ट आहे जसं आपण बघितलं एलिमेंट्स ऑफ प्रॉडक्ट भांडवल आहे कच्चा माल आहे श्रमिक आहे ही जी महत्त्वाची जे एलिमेंट्स आहे त्याचं समायोजन करणे त्याचं व्यवस्थित
म्हणजे त्याचे साठा करून ठेवणे हे सगळं काम या सगळ्या गोष्टीचं लक्ष उद्योजकाला देणे अत्यंत आवश्यक असते. कारण देशाच्या विकासासाठी जे रिसोर्स असतात, जे उद्योग स्थापनेसाठी जे साधने असतात, त्यांची गरज वेळोवेळी त्याला भासत असते. त्याच्यामुळे त्याचं कलेक्शन करून ठेवणं हे सुद्धा कार्य उद्योजकाचं असते. त्यानंतर अरेंजिंग टेक्नॉलॉजी अँड इक्विपमेंट, म्हणजे जे पण तंत्रज्ञान असते किंवा साधने असतात त्यांची व्यवस्थित सोय करून ठेवणे किंवा त्यांचा विकास करणे. आता आपण जर बघितलं उद्योजकाने जर पारंपरिक पद्धतीने किंवा पहिलेपासून चालत आलेल्या पद्धतीप्रमाणेच उत्पादनाची निर्मिती केली तर त्याचा जे प्रॉडक्ट असेल ते मागासलेपणाचं असेल किंवा आकर्षित असणार नाही. कारण आज जर आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण झालेलं आहे, वेगवेगळ्या मशीनरी म्हणा किंवा तांत्रिक पद्धती मार्केटमध्ये आलेल्या आहेत, त्याच्यामुळे ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्याचे उत्तम रीतीने ज्ञान उद्योजकाने घेणे अत्यंत आवश्यक आहे. तो जर ज्ञान घेईल तर तो आपल्या उद्योगामधील इतर कर्मचाऱ्यांना तो ज्ञान देऊ शकेल. त्यामुळे ज्या पण नवीन नवीन तंत्रज्ञान किंवा निर्मितीच्या ज्या पण पद्धती गोष्टी मार्केटमध्ये येत आहे त्याचे म्हणजे ज्ञान घेणे किंवा त्याचा साठा करून ठेवणे हे सुद्धा कार्य एंटरप्रेन्योरचे असते. त्यानंतर पुढचं आहे डेव्हलपमेंट ऑफ न्यू मार्केट प्लेस. हे अत्यंत महत्त्वाचं कार्य उद्योजकाला करायचं असते. आता मार्केट प्लेस म्हटलं तर आज जर आपण परिस्थिती बघितली तर ऑनलाईन शॉपिंगची परिस्थिती आलेली आहे. म्हणजे मार्केटिंगचे जे पण साधनं आहेत ते फार बदललेले आहे. तर त्याच्यामुळे जे पण मार्केट प्लेस जर त्याला वाढवायचं असेल तर ज्या पण सुविधा आलेल्या आहेत, ज्या पण नवीन नवीन ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याचंसुद्धा ज्ञान त्याला घ्यावं लागेल. कारण जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये वस्तू निर्माण करणारा एकच उद्योजक नसतो, त्या उद्योजकाला इतर अनेक उद्योजकांबरोबर स्पर्धा करायची असते. आणि त्या स्पर्धेमध्ये जर मध्ये जर त्याला टिकायचं असेल, त्याला जर आपलं उत्पादन उत्तमरित्या ग्राहकांपर्यंत पोचवायचं असेल तर मार्केटकडे लक्ष देणं, मार्केटच्या ॲडव्हर्टाईजमेंटकडे लक्ष देणं त्याला अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे ग्राहकांपर्यंत उत्पादन कसं पोहोचेल त्याच्यासाठी त्याने वेळोवेळी लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. आज जर आपण बघितलं तर व्हॉट्सअप, फेसबुक असे वेगवेगळे मॅसेंजर ॲप्स आपल्याला दिसून पडतात, तर त्याचं नॉलेज उद्योजकाने आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर गुड रिलेशन बिटवीन पब्लिक अथॉरिटीज अँड सोसायटी, म्हणजे सरकार आणि समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचे संबंध प्रस्थापित करणे. आज जर आपण बघितलं तर उद्योजकाचा उद्योग स्थापनेपासून म्हणा तर शेवटपर्यंत, म्हणजे उद्योग जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा संबंध हा जी पब्लिक सेक्टर असतात किंवा समाज असतात त्याच्याशी वेळोवेळी येत असतो. त्याच्यामुळे त्यांच्याशी सौख्याचे संबंध ठेवणे, रिलेशन चांगल्या पद्धतीने मेंटेन करणे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य उद्योजकाला करायचे असतात. त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ वुमन रिलेशन, म्हणजे मानवी संबंधाचे व्यवस्थापन करणे. मानवी संबंधाचे व्यवस्थापन करणे हे सुद्धा एक महत्त्वाचे कार्य उद्योजकाला करायचे असतात. तर उद्योजकाचा संबंध कित्येक लोकांशी येत असतो. उद्योजक हा एकच व्यक्ती नसतो की जो उद्योगामध्ये काम करत असतो, त्याला इतर अनेक लोकांशी जोडून काम करायचं असते. त्याच्याकडे वेगवेगळे कर्मचारी काम करत असतात, तर त्या कर्मचाऱ्यांशी चांगल्या पद्धतीची वागणूक ठेवणे, त्यांना वेळेवर त्यांचं जे मेहनत आहे किंवा त्यांचा पगार आहे हा वेळेवर मिळतो आहे की नाही याच्याकडे त्याने लक्ष द्यायला पाहिजे. त्याची जी राहणीमानाची कामाचे जे ठिकाण आहे ते व्यवस्थित आहे की नाही त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कर्मचारी जर आनंदी असेल तर ते जे श्रमिक आनंदी असेल तर ते खरंच आपली संस्था समजून ते काम करतील आणि नक्की त्याचा फायदा हा उद्योजकाला होईल. त्याच्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्यांशी असो की तिथे काम करणाऱ्या अनेक वर्कर्सशी असो, उद्योजकाने चांगले सलोख्याचे आणि एकात्मतेचे संबंध ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं आहे फायनान्शियल मॅनेजमेंट. आपण सुरुवातीला बघितलं की एंटरप्रेनर हा आर्थिक विकासाचा बॅकबोन असतो, म्हणजे कणा असतो. तर त्याचप्रमाणे भांडवल हा सुद्धा उद्योग विकासासाठी एक बॅकबोन समजला जाते, एक महत्त्वाचा कणा समजला जातो. कारण उद्योगाच्या स्थापनेपासून किंवा कच्च्या मालाच्या निर्मितीपासून तर पक्का माल निर्माण झाल्यानंतर त्या विक्रीपर्यंत उद्योजकाला वेळोवेळी पैशाची गरज असते आणि त्याच्यामुळे पैशाचा
कशी कशी याचा सुद्धा त्याला विचार करावा लागेल। तसे प्रोडक्शन करताना उत्तम दर्जाचा कच्चा माल वस्तु निर्मितीसाठी उपयोगात आणणे ही सुद्धा महत्त्वाचं आहे। आपल्या प्रोडक्शनची गुणवत्ता सुधारणे हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे, कारण जर उद्योग वाढवायचा असेल, उद्योगाचा विकास करायचा असेल तर ग्राहकांना खुश करणे अत्यंत आवश्यक आहे आणि आपली वस्तु किंवा आपलं जे उत्पादन आहे चांगल्या दर्जाचं गुणवत्तापूर्ण जर त्यांनी निर्माण केलं तर नक्की त्याची जी मार्केटिंग आहे ती नक्की वाढेल। त्याच्यामुळे प्रोडक्शन मॅनेजमेंट जे असतं, प्रोडक्शन जे व्यवस्थापन असतं त्याची व्यवस्थित त्याच्यावर व्यवस्थित कंट्रोल ठेवणे, देखरेख करणे ही सुद्धा महत्त्वाचे कार्य उद्योजकाला करायचे असते। असे इतर अनेक कार्य उद्योजकाला महत्त्वपूर्ण कार्य करायचे असतात आणि हे मी काही महत्त्वपूर्ण कार्य तुम्हाला सांगितलेले आहे।